Hello everyone, welcome to all of you on our educational YouTube channel. Dear student, in previous video lecture, we are already learned that the icebreaker part, line by line explanation and brainstorming part of poem number 2.1, that is the song of the open road. Now in today's video lecture, we are going to learn that the activity-based questions and their answers on given poem. Let's see. फर्स्ट क्वेश्चन रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो म्हणजेच काय खाली एक एक्स्ट्रॅक्ट दिलेला आहे किंवा तुमच्या टेक्स्टबुकमधील पेज नंबर चौऱ्याण्णव आणि पंच्याण्णववरील पोएमच्या लाईन्स दिलेल्या आहेत आणि दिलेल्या एक्स्ट्रॅक्टच्या आधारे किंवा दिलेल्या पोएमच्या लाईनच्या आधारे खाली दिलेल्या क्वेश्चनचे ॲन्सर्स आपल्याला इथे लिहायचे आहेत नसे फर्स्ट लाईन ऑफ गिवन एक्स्ट्रॅक्ट इज अफूट अँड लाईट हार्टेड आय टेक टू द ओपन रोड अँड लास्ट लाइन ऑफ गिव्हन एक्स्ट इज आय एम फिल्ड विथ देम अँड आय विल फील देम इन रिटर्न नाव सी फर्स्ट क्वेश्चन कंप्लीट द फॉलोइंग टेबल विथ द डिस्क्राईबिंग वर्ड्स यूजड फॉर देम म्हणजेच काय खाली एक टेबल दिलेलं आहे या टेबलमध्ये काही वर्ड्स दिलेल्या आहेत आणि या वर्डचे स्पष्टीकरण करणारे कवितेत आलेले वर्ड्स आपल्याला इथे सेकंड कॉलममध्ये लिहायचे आहेत सी फर्स्ट वर्ड स्पीकर स्पीकर म्हणजेच काय वक्ता किंवा बोलणारा किंवा कथन करणारा व्यक्ती सी स्पीकर वर्ड डिस्क्राईब करणारे पोयमधील आलेले वर्ड्स फर्स्ट वर्ड, वर्ड लाईट हार्टेड अँड सेकंड स्ट्रॉंग अँड कंटेंट दीज आर दी टू वर्ड्स नाव सी सेकंड वर्ड वर्ल्ड वर्ल्ड म्हणजेच विश्व किंवा जग नव सी वर्ल्ड या वर्डला डिस्क्राईब करणारे पोहेमधील आलेले वर्ड्स पाहायचे आहेत आपल्याला फर्स्ट वर्ड हेल्दी अँड सेकंड फ्री दीज आर दी टू वर्ड्स सी थर्ड वर्ड रोड रोड म्हणजेच काय रस्ता किंवा मार्ग रोड या वर्डला डिस्क्राईब करणारा पोहेमधील आलेला वर्ड्स पहा द लाँग ब्राऊन नवसे लास्ट वर्ड बर्डन बर्डन म्हणजेच काय ओ जे सी बर्डन या वर्डला डिस्क्राईब करणारा पोईमधील आलेला वर्ड पाहायचा आहे आपल्याला ओल्ड डेलिसियस म्हणजेच काय जुन्या मजेदार आठवणींचे ओ जे नाव सी सेकंड क्वेश्चन लोकेट एनी टू लाईन्स शोविंग केअर फ्री मूड ऑफ द पोएट अँड राईट देम डाऊन म्हणजेच काय कवितेत कवीचा मूड हा चिंतामुक्त दिसून येत आहे आणि चिंतामुक्त किंवा तणावमुक्त मूड दर्शवणाऱ्या कवितेमधील आलेल्या लाईन्स आपल्याला इथे शोधून लिहायच्या आहेत नवसे ॲन्सर द लाईन्स शोविंग दॅट द पोएट इज प्रिपेअर्ड टू एन्जॉय एव्हरी मुमेंट ऑफ हीज जर्नी आर फर्स्ट लाईन द लाँग ब्राऊन पाथ बिफोर मी लिडिंग व्हेनेवर आय चूज सेकंड लाईन हेन्स फोर्थ आय विम्पर

तर तुम्ही प्रवास करत असताना तुम्हाला आलेले कोणतेही दोन प्रॉब्लेम्स आपल्याला इथे लिहायचे आहेत व त्या प्रॉब्लेम्सवरती तुम्ही कशाप्रकारे तिथे मात केलेली आहे किंवा तो प्रॉब्लेम कशाप्रकारे तुम्ही सॉल्व केलेला आहे ते देखील आपल्याला इथे लिहायचे आहे सी अँसर प्रॉब्लेम्स ड्युरिंग ए जर्नी अँड वेज टू ओवरकम इट सी फर्स्ट प्रॉब्लेम ब्रेक ऑफ द व्हेहीकल म्हणजेच काय तुम्ही प्रवास करत असताना तुमच्या वाहनाचा ब्रेक फेल झालेला आहे हा प्रॉब्लेम तुम्हाला फेस करावा लागलेला आहे आणि त्याच्यावरती तुम्ही शोधलेले सोल्युशन लिहायचं आहे सी सोल्युशन ऑन दिस प्रॉब्लेम सर्च अनदर अदर व्हेकल टू कंटिन्यू द जर्नी आणि तुम्ही ब्रेक डाऊन झालेलं आहे वाहन तिथेच ठेवलेलं आहे आणि दुसऱ्या वाहनाच्या शोधात आहात आणि त्या वाहनाने तुम्ही तुमचा पुढील प्रवास केलेला आहे सी सेकंड प्रॉब्लेम ड्युरिंग जर्नी मिस द करेक्ट रोड म्हणजेच काय योग्य रस्ता चुकणे किंवा प्रवासाला चुकीच्या मार्गाने जाणे हे तुमचा सेकंड प्रॉब्लेम झालेला होता आणि त्याच्यावरती सोल्युशन पहा यूज द गुगल मॅप टू सर्च द करेक्ट रोड म्हणजेच काय प्रवास करत असताना रोड चुकू नये म्हणून गुगल मॅपचा उपयोग करावा हे त्यावरील सोल्युशन आहे नवसी नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन ए फोर इन दॅट फर्स्ट नेम अँड एक्सप्लेन द फिगर ऑफ स्पीच फ्रॉम द फॉलोईंग लाईन म्हणजेच काय खाली दिलेल्या सेंटेन्सचा अलंकार आपल्याला ओळखायचा आहे आणि त्या अलंकाराचे इथे आपल्याला स्पष्टीकरण द्यायचे आहे नाव सी लाईन स्टील हेअर आय कॅरी माय ओल्ड डेलिसियस बर्डन्स म्हणजेच काय कवी हे त्यांच्या लाईफमधील पास्टमधील घडणाऱ्या किंवा घडलेल्या असणार गोष्टींचे ओझे सोबत घेऊन प्रवास करत आहे सी हेअर द ॲडजेक्टिव्ह डेलिसियस इज ट्रान्सफर्ड फ्रॉम फूड टू बर्डन दॅट्स वाय ट्रान्सफर्ड एफिथेट फिगर ऑफ स्पीच इज used हेअर नाव सी क्वेश्चन ए फोर इन दॅट question क्वेश्चन गिव्ह वन एक्झाम्पल ऑफ from फ्रॉम द पोएम म्हणजेच काय इनवर्जन या अलंकाराचे पोयमधे आलेले एक्झाम्पल आपल्याला इथे लिहायचे आहे सी एक्झाम्पल ऑफ इनवर्जन स्ट्रॉंग अँड कंटेंट आय ट्रॅव्हल द ओपन रोड हे एक्झाम्पल इनवर्जन या अलंकाराचे आहे नाव सी नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन ए फाईव्ह कंपोज ए शॉर्ट पोयम इन अबाउट फोर लाईन्स ऑन माय लाईफ म्हणजेच काय माय लाईफ म्हणजेच माझे आयुष्य या विषयावरती चार लाईनची पोएम तयार करून आपल्याला इथे लिहायचे आहे सी अँसर सी पोएम ऑन द सब्जेक्ट माय लाईफ i don't let my mind wander to what's coming next in life i want to cherish this moment of my life and give it my best these are the four lines on subject my life